चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सव सोहळा आज पार पडतोय आणि या सर्व उत्सवाची तयारी जी आहे ती आमदार रोहित पवार यांनी केलेली आहे. यावेळेसचा उत्सव सोहळा कसा असणार आहे दादा? यात एक दुरुस्ती करतो की सगळ्या उत्सव समितीचं जे कार्य होतं ते सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केलेलं आहे. मी फक्त एकट्याने केलेलं नाही. डांगे साहेब इथं आहेत. अनेक डांगे साहेब या पुढं डांगे साहेब या पुढं तर अनेक वर्षांपासून डांगे साहेब इथं ही जयंती साजरी करतात. आमचे मार्गदर्शक आहेत, समितीचे प्रमुख आहेत आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन मग सगळ्यांना महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना या ठिकाणी आपण बोलवलेलं आहे. इथं समितीचे सर्व सदस्य आहेत आणि सगळ्यांनी मिळून ग्रामपंचायतपासून नागरिकांपर्यंत, नागरिकांपासून सगळे समाज बांधवांपर्यंत सगळ्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून एक चांगला कार्यक्रम व्हावा, जिथं सगळ्यांना त्या ठिकाणी येऊन संधी, तिथं कार्यक्रम बघण्याची संधी मिळावी, ऐकण्याची संधी मिळावी, अभिवादन करण्याची संधी मिळावी, अशा हेतूतून एक चांगला कार्यक्रम करण्याचा आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आपण हा कार्यक्रम स्वतः व्यक्तिगत सगळा हायजॅक केला आहे असा भाजपचा आरोप आहे. हे फक्त भाजपचं कदाचित त्यांचं ते म्हणणं असावं. जेव्हा ते सत्तेत होते त्यांनी तशाच पद्धतीने त्या ठिकाणी तो कार्यक्रम घेतला होता. पण याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आपण कुठेही कुठल्याही पक्षाचं चिन्ह हे वापरलेलं नाही. कारण शेवटी हा कार्यक्रम पक्षाच्या पलीकडे आहे. पक्ष फार लहान पडतो या व्यक्तीच्या समोर, म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या विचारासमोर कुठलाही पक्ष हा लहानच आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षाचं त्याच्यामध्ये चिन्ह हे आपण वापरलेलं नाही. उलट बघितलं तर BJP ते चिन्ह त्यांच्या पक्षाचं वापरलं गेलं आहे. ती चुकीची गोष्ट आहे. याच्यामध्ये राजकारण हे आपल्याला आणता येत नाही, ते कुणी आणू पण नाही असं. गोपीचंद पडळकर यांनी देखील कार्यक्रमासाठी परवानगी मागितली होती, मात्र त्यांना मिळालेली नाही आहे. 12 दिवसापूर्वी त्यांनी परवानगी मागितली होती. ग्रामपंचायत आणि सर्व लोकांनी आधीच परवानग्या त्या ठिकाणी घेतल्या होत्या आणि नाकारलेली नाही असं नाही. मला जे कळतं आहे की पोलिसांनी असंही विचारलं होतं की तुम्ही स्थळ सांगा, वेळ सांगा. ती स्थळ आणि वेळ त्यांनी कालपर्यंत सांगितलं नव्हतं. काल त्यांनी त्या ठिकाणी ते सांगितलेलं आहे. त्यामुळे एक विशिष्ट वेळेला त्यांना कार्यक्रम घेण्याची परवानगी ही मिळालेली आहे आणि ते त्यावेळेस कार्यक्रम घेतील असंही मला वाटतं. चौंडीच्या या जयंतीवरून राजकारण सुरू होतं असं वाटतं. माझं एकच व्यक्तिगत म्हणणं आहे, एवढ्या मोठ्या व्यक्तीची जयंती आज या ठिकाणी आपण साजरी करतो आहे आणि हा सगळा विषय राजकारणाच्या पलीकडे आहे. कुणी राजकारण न आम्ही न कुणी न कुणी याच्यामध्ये केलं नाही पाहिजे. इथं जर आपण बघितलं व्यासपीठावर अनेक विचाराचे लोक त्या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत. फक्त सगळ्यांचा हेतू एकच होता, एक चांगल्या पद्धतीने ही जयंती त्या ठिकाणी साजरी व्हावी. तर जयंती ही सर्वांची आहे, कुठल्याही पक्षाची नाही आहे, त्यामुळे चांगली जयंती साजरी व्हावी. लैलेश बारगजे, G24 अहमदनगर. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24.